सांगलीत कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी कुटुंबासमवेत साजरी केली भाऊबीज. सांगलीत कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी भाऊबीज साजरी केली. मात्र यावेळी मंत्री खाडे यांनी आपल्या विश्रामबाग येथील दास बंगल्यात आपल्या कुटुंबासमवेत भाऊबीजेचा पवित्र सण साजरा केला. यावेळी खाडे यांच्या बहिणीने खाडे यांचे औक्षण करीत भाऊबीज साजरी केली. तसेच सुरेश खाडे यांना मिठाई भरवत राज्याच्या जनतेची सेवा करण्याच्या शुभेच्छा दिल्या. आज दिवाळीनिमित्त दिवाळी सगळ्या महाराष्ट्रात देशात सगळ्या जगाच्या पाठवर साजरी झाली. त्याच पद्धतीनं सांगलीचा पालकमंत्री म्हणून सांगलीतही धूमधाम दिवाळी सगळ्यांची साजरी झाली. सगळा आनंदोत्सव साजरा झाला. आज शेवटचा दिवस भाऊबीजेचा दिवस महत्त्वाचा दिवस येतो. बहिणी आपल्या भावाकडे जातात किंवा भाऊ आपल्या बहिणीकडे जातात आणि एका समाजाचा एकामेकाचा मान सन्मान हा तिथं दिला जातो. आणि बहिणीचा हक्क असतो भाऊबीजेसाठी भावाकडे जायचं, ओळायचं, जे काही हक्कानं असेल ते मिळवून घ्यायचं. आणि त्या पद्धतीनं आज माझ्या घरी पण माझी मोठी बहीण अक्का ह्या इथं आलेल्या आहेत आणि त्यांचीही आज इथं त्यांचा मान सन्मान आम्ही इथे साजरा करतो आहे. त्यांनीही आम्हाला आशीर्वाद दिलेत. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी आई माझ्याबरोबर दिवाळीमध्ये आहे. आई माझी आता जवळजवळ 87-88 वर्षाची आहे आणि तीही इथं बरोबर असल्याकारणानं ज्याच्या घरी ज्याची आई दिवाळीला आहे ती दिवाळी श्रीमंत म्हणता येईल आपणाला. म्हणजे गरीबमध्ये पण असलं तरी सुद्धा आई घरी आहे म्हटल्यानंतर ती श्रीमंतीची दिवाळी, त्याच्यापेक्षा श्रीमंती कुठंच नाही आहे. त्यामुळं निश्चितच आई आली, सगळं कुटुंब आमचं जॉईंट फॅमिली आम्ही आहोत. जॉईंट फॅमिलीमध्ये सगळे कुटुंब आहे. आम्ही सगळे एकत्र आलो, नातव, सुनावाय, मुलं सगळी आम्ही एकत्र कुटुंब दिवाळी आम्ही साजरी केली. निश्चितच जशी आम्ही साजरी केली तशी सगळ्यांची दिवाळी साजरी व्हावी ह्या उद्देशानं शासन निश्चितच प्रयत्न केला शासनाने. आणि त्या शासनाच्या प्रयत्नातून सगळ्यांची महाराष्ट्रातील सगळ्यांच्या नागरिकांची सगळ्या बंधू बहिणींची दिवाळी साजरी होण्यासाठी महाराष्ट्र निश्चितच प्रयत्न केला आणि पुढेही करत राहील. त्या दृष्टिकोनातून सगळ्यांना जिल्ह्यातल्या पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना बंधू बहिणींना सगळ्यांना माझ्या ह्या दिवाळीच्या हृदयपूर्वक सगळ्यांना शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, STN मराठी, सांगली.